जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेज दिवसेंदिवस वाढते. अनेकांना चित्रपटगृहामध्ये बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत नाही, त्यामुळे ते घरीच ओटीटीवर जगभरातील चित्रपट, वेब सिरीज आणि शो बघणं पसंत करतात. अनेक जण ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. दर आठवड्याला ओटीटीवर कोरियन, इंग्रजी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. कोणते नवीन चित्रपट आणि वेब सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात. चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन. वॉर्नर ब्रदर्सच्या लोकप्रिय शोची भारतीय आवृत्ती रियालिटी क्वीन्स ऑफ द जंगल हिमालयाच्या जंगलामध्ये सेट केलेली आहे. रियालिटी शो मध्ये महिलांच्या एका गटाची चाचणी घेतली जाईल. त्यांची शारीरिक ताकद आणि मानसिक सहनशक्ती या दोन्हींना आव्हान दिलं जाईल. 23 सप्टेंबरला हा शो डिस्कवरी प्लस वर रिलीज झालेला आहे. भुवन बाम अभिनीत ताजा खबर सीझन 2 हा या आठवड्यात सर्वात प्रतीक्षित नवीन ओटीटी रिलीज पैकी एक आहे. मागील सीझन पासून कथा पुढे नेत भुवनचं पात्र वास्याला अनेक दुर्दैवी घटनांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे तो भविष्य पाहण्यास सक्षम होतो. त्याची भविष्यवाणी आता खरी ठरत नाहीये, ज्यामुळे त्याचं जीवन नरक बनलाय. त्याचं वैयक्तिक आयुष्य तर गोंधळातच बदललेलं आहे, पण त्याच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न बनलाय. युसुफ अख्तर, जावेद जाफरी यांनी हे पात्र साकारलेलं आहे. हा त्याच्या जीवाला सर्वात मोठा धोका आहे, ज्याने वस्याच्या अंदाजावर विश्वास ठेवल्यामुळे सुमारे 500 कोटी गमावलेत, जे दुर्दैवाने चुकलंय. नक्की पहा ताजा खबर सीझन 2. वंदना कटारिया दिग्दर्शित लव सितारा हा रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट या आठवड्यामध्ये रिलीज होणारा आणखी एक मनोरंजक नवीन ओटीटी आहे. या चित्रपटामध्ये शोभिता धुलीपाला आणि राजीव सिद्धार्थ, अनुक्रमे तरुण इंटिरियर डिझायनर तारा आणि प्रतिभावान शेफ अर्जुन यांच्या भूमिकेमध्ये आहेत. ताराने सुरुवातीला कधीच लग्न करण्याची योजना आखली नसली तरी अखेरीस ती अर्जुन सोबत सेटल होण्याचा विचार करते. ती लग्नासाठी ताराच्या गावी केरळमध्ये जातात आणि सण सुरू होण्यापूर्वी तिच्या कुटुंबाला जाणून घेण्यासाठी जातात. पण काही दिवस घालवल्यानंतर ताराला कळतं की तिचं कुटुंब खूपच अकार्यक्षम आहे आणि त्यांच्याकडे अनेक गुप्त रहस्य आहेत. या सगळ्यामुळे तिच्या लग्नाच्या निर्णयावर शंका येते. ती लग्न करेल की नाही हे पाहण्यासाठी नक्की पहा लव सितारा. हनीमून फोटोग्राफर ही क्राईम थ्रिलर मालिका या आठवड्यातील नवीन ओटीटी रिलीज पैकी एक आहे, जी प्रेक्षकांना संपूर्ण गुंतवून ठेवेल. कथा मुख्य पात्राभोवती केंद्रित आहे. हनीमून फोटोग्राफर अंबिका, जी आशा नेगीनी साकारली आहे, जिच्यावर ती अधीर इराणी म्हणजे साहिल सलाथियाने जी भूमिका साकारली आहे, हत्येचा मुख्य संशयित बनते. जरी तिने दोषी नसल्याची कबुली दिली असली तरी खुनाच्या रात्रीपासून तिला काहीही आठवत नसल्याने ती या प्रकरणामध्ये अधिक अडकते. तिच्याशिवाय इतर प्रमुख संशयितांमध्ये नववधू झोया, जी अपेक्षा पोरवालने भूमिका साकारलेली आहे, तिचा काका रोमेश इराणी, जी दिवंगत अभिनेते ऋतुराज सिंगची भूमिका त्यांनी केली होती, आणि रिहेन जी राजीव सिद्धार्थने साकारलेली आहे. ही अधीरला जिवंत पाहणारी शेवटची व्यक्ती आहे, त्यामुळे खरा खुनी कोण आहे हे पाहणं देखील तितकंच रोमहर्षक असणार आहे. किलर हिट या आठवड्यामध्ये नवीन ओटीटी रिलीज पैकी एक आहे, जो नेस्बोच्या द इलियसी मॅन या लघुकथेवर आधारित आहे. क्राईम मिस्ट्री ड्रामा चित्रपटाचा शीर्षक जोसेफ गॉर्डन, लेबिट शेलेन वुडली आणि रिचर्ड मॅडेन यांनी अनुक्रमे निक बाली, पेनेलेप वडाकीस आणि जुळे भाऊ लिओ आणि इलियास वडाकीस यांच्या भूमिकेमध्ये आहेत. ही कथा एका दुर्गम ग्रीक बेटावर सेट केली गेली आहे, जिथे खासगी गुप्तहेर निक बालिया उर्फ द ईर्षा मॅन ला लिओ वडाकीसच्या रहस्यमय मृत्यूच्या चौकशीसाठी बोलवण्यात आलाय. तपास जसजसा पुढे जातो तसतसे अनेक खोटे उघड होत असताना गोष्टी अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत जातात. तो सत्य उघड करू शकेल का हे पाहण्यासाठी नक्की पहा किलर हिट.
श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मागील 40 दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या चित्रपटाने सर्वात मोठ्या शाहरुख खानच्या जवान सिनेमाचा विक्रम कमाईच्या बाबतीत मोडला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने भारतात जवळपास 600 कोटींचा व्यवसाय केलाय. लोक मोठ्या प्रमाणात अजूनही कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे, पण असे अनेक लोक आहेत ज्यांना जे कोणत्या ना कोणत्या कारणाने थिएटरमध्ये जाऊ शकत नाहीयेत, ते हा चित्रपट पाहू शकले नाहीयेत, किंवा काही ना घर बसल्या हा चित्रपट पाहायचा आहे. त्या तुम्हीही त्यापैकी एक जण असाल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आता स्त्री 2 हा OTT वर आलाय. वाझा बायोपिक ऑफ अ बिलेनियन बॉईज हा मल्याळम चित्रपट 23 सप्टेंबर रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटामध्ये 4 मित्रांची कथा दाखवण्यात आलेली आहे, जे स्वतःच्या शोधामध्ये एकत्र निघतात. तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज. आता पाहुयात कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून. राजकुमार राव आणि पत्ररेखा यांच्या चाहत्यांसाठी आदर्श कपल आहेत. त्यांच्या प्रेमाचा प्रवास खूप अनोखा आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ह्युमन्स ऑफ बॉम्बे बरोबर बोलत असताना पत्ररेखाने राजकुमार बरोबरच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला आणि ती पहिल्या भेटीमध्ये त्याला खूपच विचित्र समजत होती असं तिने उघड केलंय. पत्ररेखाने राजकुमार बरोबरच्या पहिल्या भेटीच्या आठवणी सांगताना म्हटलंय की तिने कधीच कल्पनाही केली नव्हती की तो एवढा यशस्वी अभिनेता होईल. ती म्हणाली, मी तेव्हा त्याचा नुकताच LSD लव्ह सेक्स और धोका हा चित्रपट पाहिला होता. राजकुमारचा तो पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर 3 दिवसांनी आपल्या शाळेच्या मैत्रिणीने आपल्याला एका म्युझिक व्हिडिओसाठी विचारले, ज्यामध्ये राजकुमार देखील असणार होता. आपण तिला स्पष्ट नकार दिला, कारण राजकुमार LSD सिनेमामुळे फार विचित्र वाटला होता आणि मी त्याला घाबरले होते. त्यावर ती मला म्हणाली की घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासाठी कार पाठवू आणि तुझ्याबरोबर तुझ्या बहिणीला घेऊन येऊ. मी म्हटलं ठीक आहे पाहूयात, असं म्हणून ती तयार झाली होती. प्रसिद्ध गायक अरिजित सिंह हा त्याच्या आवाजासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये त्याच्या गाण्याचे चाहते आहेत. महत्वाचे म्हणजे तो नेहमी आपल्या चाहत्यांना प्राधान्य देताना दिसतो. आता असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अरिजित सिंहच्या UK कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की अरिजितची चाहती त्याच्याकडे जाते, मात्र त्याच्या बॉडीगार्डने तिला थांबवलंय. ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की अरिजित तिला आणि इतरांना हस्तांदोलनासाठी बोलवत होता, मात्र बॉडीगार्डने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिला बाजूला ढकललं. स्टेजवर असलेल्या अरिजितला हा गोंधळ समजला. एक महिला चाहती त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्याच्या बॉडीगार्डने तिच्या मानेला पकडून तिला बाजूला ढकलल्याचा प्रकार लक्षात येताच अरिजित सिंहने म्हटलं, अशा प्रकारे कोणाला तरी पकडणं अयोग्य आहे, आपण तुम्हाला विनंती करतो कृपया बसून घ्या. त्यानंतर त्याने त्या महिलेबरोबर हा प्रकार घडला तिची माफी मागत म्हटलं, आपल्याला माफ करा, तुमचं संरक्षण करण्यासाठी आपण तिथे असायला पाहिजे होतो, मात्र आपण तिथे नव्हतो. त्याच्या या वागण्याचं जमलेल्या चाहत्याने कौतुक केलं. बिग बॉस मराठी 5 पाचव्या पर्वातील सदस्य मोठ्या चर्चेमध्ये असलेले पाहायला मिळतात. महत्वाचं म्हणजे फक्त बिग बॉसच्या घरात असतानाच नव्हे तर बाहेर पडल्यानंतरही या स्पर्धकांची मोठी चर्चा होताना दिसते. अनेक मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची सातत्याने चर्चा होताना दिसते. गेल्या आठवड्यामध्ये अरबाज पटेल बिग बॉस मराठी 5 घरातून कमी मतं मिळाल्यामुळे बाहेर पडला, मात्र त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता त्याने एका पॉडकास्टमध्ये त्याची प्रेमाची व्याख्या काय हे सांगितलं. यावेळी त्याला तुझी प्रेमाची व्याख्या काय असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अरबाज पटेलने म्हटले, प्रेमाकडे आपण फार संवेदनशील दृष्टिकोनातून बघतो. आपल्याला माहिती आहे की मुली संवेदनशील असतात, त्यामुळेच जास्त मुली आपल्याशी जोडल्या जातात, कारण आपला स्वभाव हा काळजी घेणार आहे. पुढे बोलताना अरबाजने म्हटले, जसं सगळ्यांनी बघितलं की मी खूप रागीट स्वभावाचा आहे,
रागीट स्वभावाचे असतात त्यांना लहान बाळासारखं सांभाळू शकेल असं कोणीतरी पाहिजे असतं, कारण लहान मुलं सुद्धा खूप हट्टी असतात आणि त्यांना प्रेमाने समजावलं जाऊ शकतं. तर माझी अशी अपेक्षा आहे की लहान बाळांवर जसं प्रेम केलं जातं तसं कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं. प्रसिद्ध युट्यूबर रणबीर अलाहाबादी याबद्दल मोठी बातमी समोर आलेली आहे. त्याचे दोन्ही युट्यूब चॅनल हॅक झालेत. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. त्याचे दोन्ही युट्यूब चॅनल सायबर क्रिमिनल्सनी हॅक केलेत. तसेच त्याच्या चॅनलचं नाव देखील हॅकर्सनी बदलले. चॅनलचं नाव बदलून टेस्ला असं ठेवण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेती उपेंद्र लिमये यांची सध्या मराठीपासून बॉलिवूड पर्यंत चर्चा आहे. अॅनिमल सिनेमामध्ये फ्रेडी पाटील या भूमिकेमधून देशभरातील प्रेक्षकांची वाहवा त्यांनी मिळवली होती. मडगाव एक्सप्रेस सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी केलेल्या गँगस्टरच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यांच्या भारदस्त आवाजामध्ये आणि ऊर्जेसह त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना भावतात. उपेंद्र लिमये यांनी त्यांच्या नेहमीच्या सळसळत्या ऊर्जेसह पुण्यामध्ये गणपती विसर्जनावेळी ताशा वाजवला. नाटक मालिका सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेता प्रसाद ओकने आपला ठसा उमटवलाय. त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या प्रसाद त्याच्या धर्मवीर 2 चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही महिन्याआधीच अभिनेत्याने मुंबईमध्ये सुंदर घर घेतलं. त्याच्या नव्या घराच्या वास्तुशांतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहिले होते. मुंबईमध्ये अंधेरीसारख्या ठिकाणी घर घेणं ही मोठी गोष्ट आहे आणि हे स्वप्न कसं पूर्ण केलं याबद्दल प्रसादने खुलासा केलाय. प्रसाद म्हणाला, आपल्याला मुंबईमध्ये येऊन 25 ते 28 वर्ष झालेत. भाड्याच्या छोट्या घरात सुरुवातीला आम्ही राहायचो, मग लग्न झालं, बायको आली, मुलं झाली, हळूहळू कालांतराने स्वतःचं घर घेतलं. पण माझ्या बायकोचं खूप आधीपासून अंधेरीमध्ये घर घ्यायचं असं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करणं अशक्य होतं, कारण आपण काम करायला सुरुवात केली तेव्हा फक्त नाटक होतं, चॅनल्स वगैरे नव्हतं. ही जवळपास 1996-97 ची गोष्ट आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मुंबईतल्या पहिल्या नाटकासाठी आपल्याला 60 रुपये नाईट होती. या कमाईमध्ये अंधेरीत घर घ्यायचं स्वप्न पाहूच शकत नव्हतो आणि आता मात्र ते स्वप्न साकार झालंय असं प्रसाद म्हणाला. प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता जयम रवी यांनी पत्नीसोबत घटस्फोटाची घोषणा केलेली आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. जयम रवीने ट्विटरवर निवेदन पोस्ट करत पत्नी आरतीपासून विभक्त होत असल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. दरम्यान या कपलच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येता सोशल मीडियावर त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची देखील चर्चा रंगली आहे. जयम रवी यांच्या घटस्फोटाचा निर्णय एकतर्फी असल्याचं पत्नी आरतीने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं. जगप्रसिद्ध कोल्ड प्ले म्युझिक बँडच्या कॉन्सर्टच्या तिकिटावरून होणाऱ्या काळा बाजाराची मुंबई पोलिसांकडून दखल घेण्यात आलेली आहे. बुक माय शोच्या प्रमुखांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स जारी करण्यात आलाय. यामध्ये शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलाय. बुक माय शोच्या प्रमुखांना शनिवारी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत. कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टची तिकिटं मूळ किमतींपेक्षा 30 ते 40% चढ्या भावानं विकली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. एकोणीस वर्षीय सुंदरी मिस युनिवर्स इंडिया 2024 ठरली आहे. 19 वर्षीय रिया सिंघाने मिस युनिवर्स इंडिया खिताब पटकवलाय. राजस्थानच्या जयपूरमध्ये मिस युनिवर्स इंडिया 2024 स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये रिया सिंघाने बाजी मारली. 19 वर्षीय रिया सिंघा 51 सुंदरीमध्ये वरचढ ठरत मिस युनिवर्स इंडियाच्या मुकुटाची मानकरी ठरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिवर्स इंडिया 2015 उर्वशी रौतिकच्या स्पर्धेची ही त्या स्पर्धेची परीक्षक होती. उर्वशीने रिया सिंघाला मिस युनिव्हर्स इंडियाचं मुकुट घातलं. यानंतर रिया आणि तिच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर असेच रंगतदार किस्से आणि ओटीटी रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा ओटीटी धमाका माझ्यासोबत. आजच्या भागात इतकंच. जय महाराष्ट्र.